एटीएम फोडणाऱ्या चोरट्यांमुळे 13 लाख जळून खाक झाल्या. छत्रपती संभाजीनगरच्या माळीवाडामधली ही घटना आहे. SBI बँकेच्या ATM गॅस कटरने फोडताना अचानक ATM ला आग लागली आहे आणि ATM मधील 13 लाख जळून खाक झाले. पहाटे 4:30 हा प्रकार घडला. या प्रकरणामध्ये दौलताबाद पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान चोरट्यांनी केलेल्या चोरीच्या घटनेचा आता सविस्तर प्रकार समोर आला. छत्रपती संभाजीनगरातील माळीवाडा भागामध्ये SBI बँकेचं जे ATM आहे ते सोमवारी पहाटे चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला आणि या ठिकाणी गॅस कटरच्या सहाय्याने ते फोडत असताना लाखो रुपयाची रोकड या ठिकाणी जळून खाक झाली. आपण बघू शकत असाल तर हे सगळे जळालेले पैसे आहेत. 500 रुपयाच्या आणि 200 रुपयाच्या या ठिकाणी नोटा आहेत त्या संपूर्णतः जळून खाक झालेल्या आहेत. याच ठिकाणी गॅस कटरच्या सहाय्याने चोरट्यांनी हे पूर्ण हा पत्रा कापलेला आपल्याला दिसत आहे आणि हा कापत असताना गॅस कटरची जी आग आहे ती या रोकडला लागली आणि ती संपूर्ण रक्कम जी आहे ती जळून खाक झाली. पोलिसांच्या माहितीनुसार जवळपास 13,61,800 रुपये या ATM मधून पूर्णतः जळालेले आहेत. आपण बघू शकत असाल ह्या सगळ्या जळालेल्या नोटांचा खच आहे. रवी मुंडे, ABP माझा, संभाजीनगर. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.